हाय नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? झाली का चहा पाणी सगळ्यांचा? आमचा तर नाही झाला अजून. तर काय जणांना वाटतं की राधेला खोटं बोलते, अगं फुल टाइमपास करते. टाइमपास करून मला काय भेटणार आहे तुम्ही सांगा? टाइमपास करून काय भेटणार आहे मला? सगळ्या गोष्टी खराखुऱ्या आहेत त्या. आणि एवढे घाबरून गेले होते मी, कारण विषय इतका हार्ड होता ना, भयानक ती रात्र होती परवाची. आणि काल दमच निघाला, दिवसासुद्धा मी घाबरत होते. रातचा तर विषय सोडायचा, दिवसासुद्धा घाबरत होते. तर मग अर्जंट कारभारीला बोलवून घेतलं. कारभारी म्हणत होतं उद्या सकाळी सकाळी येतो, पण नाही. मग पुरे पण ऐकना आणि मी पण ऐकना. मग रात्री कारभारीला यायला रात्री किती वाजता आला हो तुम्ही? अकरा वाजता नाही आला, 12 वाजता आला की आम्ही जागे होतो की. तर त्यांची बी येताना हवा का काय गाडीचा खेळ झाला? कुठे चैन ही पडली वाटतं. कुठवर कुठं आल्यावर पडली हो चैन? टाके खाली. म्हणजे हिथून तिथून ते आलं येताना एक कपड्याचं बोचकं पण घेऊन आलं. कपड्याचं नाही, भांड्याचं, पुण्यातली भांडी आपली घेऊन आलं. त्यांना खायापुरते ठेवले, बाकीची भांडी घेऊन आलं. तर रात्री नाहीतर ते म्हणत होतं मी येतो पगार झाल्यावर. मी म्हणलं पगार होऊ नाहीतर नाही होऊ तुम्हाला तर यावंच लागतं म्हणलं. आम्हाला काय घरात दमच निघ नाही म्हणलं. दिवसासुद्धा भीती वाटायला लागली, म्हणजे कारण वातावरण तसं झालेलंच आहे. आमचं गाव एवढं छोटं आहे की गावात झालेल्या गोष्टी लगेच माळावर करतात. आम्ही पण बाळवणीतच राहतो, पण बाळवणी ही गावात म्हणजे खाली राहिली आणि आम्ही माळावर राहतो, असा प्रकार आहे. आणि काही लोकांना मारहाण झाली, तर कुणाच्या गाड्या ही ती चोरीला गेल्या, असं बरंच काय झालं. पोलिसांना त्यांना पकडलं, पण पकडल्यावर म्हणजे हे 8-10 दिवसापासून 10 दिवस झालं हे गोंधळ चालू आहे नुसता. मी अगोदर इग्नोरच करत होते, पण ज्यावेळेस ते सगळं जवळून बघितलं, अनुभवलं, त्या टायमाला मग राधे पंक्चरच झाले. तर मला सांगते ह्यांचा चोरी करायचा प्रकार काय आहे माहिती आहे का? ते पोटू काढायचं नसतंय बाई, वरनं शूटिंग काढतात. काय म्हणतात का छोगल्या काय? ड्रोन. हां, त्या ड्रोनची साह्यानं ते लोक अगोदर फिरवा फिरव करतात. अगोदर ती चपला बघायच्या वय, चपला बघायसाठी एवढं महाग मोलाच्या वस्तू वापरतात. चपल्या बघायच्या, आपल्या तर दारात आपण चपलं ठेवत नाही, कुत्रे नेतात म्हणून आपण ठेवतो बाथरूम मध्ये. हा पण काय का असं ना, पण त्या ड्रोन अगोदर फिरवतात आणि त्या ड्रोन फिरवून म्हणजे खरोखर ह्या गोष्टी घडत्यात. म्हणजे छोट्या मोठ्या वस्त्या असलेल्या गाव असं कुठं बी. आणि पोलिसांच्या फेऱ्या झाल्या का नाही? पोलिसाच्या फेऱ्या रात्री 1-2 वाजेपर्यंत असतात वाटतं. रात्रीची शेवटची फेरी 1 वाजता झाली. रात्री झाली एक फेरी पोलिसांची, म्हणजे दोन होत्यात. म्हणजे पहिला एकच व्हायच्या, आता परत 2 व्हायला लागल्या. आणि ती फेरी पोलिसाची झाल्यावर हे सगळं घडलं. मी रात्री बिंदास्त झोपली की बाप होता तुमचा घरात. तर छोकलीच्या बापाला बोलवून घेतलं, ती यूज तर जागीच होते, पण त्यांना म्हणलं मी काय दार वाजवल्यावर उघडणार नाही म्हणलं. तुम्ही अगोदर मला फोन करा म्हणलं, मी जागीच आहे. पण मी त्यांना सारखा फोन करत होते, कुठवर आल्यात कुठवर आल्यात. टीव्हीचा आवाज पण मोठालट केला. लेकरं झोपली, दार खिडकी लावली मी आणि फोन त्यांना फोनवर पण विचारत होते सारखं कुठपर्यंत आला कुठपर्यंत आला.
परत असा बबटा झाला. बिग वन मध्ये आल्यावर काय म्हणजे ते जाऊ काय महागारी. हा बिग वन मध्ये आल्यावर मी म्हणलं काय तरी झालं होतं का ना, म्हणलं जाऊ काय महागारी. तू काय म्हणली आता उशीर लागेल यायला, म्हणलं 11 वाजता म्हणते जाऊ का महागारी. आज आयतवार आहे, ते तोंड ही तिला आलंय माझं आतून गर ही पडलं ते तोंड आलंय तोंड कशाचा कारल्याचा पाला कुठं आता हाय तिकडं मेघाताईच्यात बघू लय तोंड ढीन ते माझं सारखं येतं पार टाळ्याला सुद्धा गर पडतात मला. नाही लगेच माघारी यायची होती मी पण पडला मुकामच. चोर आल तर त्या दिवशी एक कुत्र हे तर नव्हतं त्या ड्रोनच्या सहाय्यानं चोरटी चोऱ्या करायला लागल्या त्या गाड्या घेऊन जा मोबाईल घेऊन जा कोणापाशी काय नाही घावलं तर कुत्र्याने मारायचं. अग गावात हाय म्हणूस तर लगे हिथं येतात हिथं हाय म्हणूस तर तिथं जातात काय गायब होत्यात उडत्यात काय करतात तीच कळत नाही. अहो का हिथं कालवा होता आणि तेव्हा मी खिडकी उघडली आणि दरवाजा उघडूस तर कोणच नाही. आणि परत लाईट लावली म्हणजे पटकन म्हणजे घाबरल्यावर माझं एकच असते घाबरल्यावर पहिलं दरवाजा उघडायचा पण काय माहिती मी दरवाजा उघडलेला परत लावला आणि पुन्हा लाईट लावली म्हणजे घाबरल्यावर काय समजत नाही. मला वाटायचं मी बाहेर जावं आणि आज परत वाटायचं की मी बाहेर गेले तर लेकरं घरात झोपलेलं आहे ते म्हणजे अखेर रात नाही झोपली काल दिवसभर ते असं हे होत होतं सारखं भीती वाटत होते म्हणून कारभारीला घेतलं बोलून आणि ह्यात खोटं बोलून मला काय भेटणार आहे उगं फुल टाइमपास म्हणता. मला कालच्याच व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बोलायचं होतं पण ते व्हिडिओ लयच मोठा झाला व्हिडिओ इतका मोठा झाला की ते बोलायचा विषय राहूनच गेला. परत एकतर माझ्या डोक्यात चार प्रकारचं चार विचार असतात या आणि त्याच्यामुळं ते नेमकं काय बोलायचं तेच मागं राहून जातं आणि सुरुवात तर करावंच लागते ना कुठून ना कुठून. ते बरेच जण मला म्हणले की कालवा करत जाऊ नको एकटे हाय एकटे हाय म्हणत जाऊ नको. आता मी म्हणलं काय नाही म्हणलं काय मी हा यूट्यूबवर माझा व्हिडिओ असतात अगोदरपासून मी सांगत आलेले हाय काय पण त्याच्यामुळं आता एकटे हाय चार जण हाय म्हणून काय कळतच नाही. पण आता तर एवढं तुम्हाला सांगते की कारभारी हाय तर आता ती त्यांना म्हणलं थांबा 2 दिवस आपण कंपाऊंड हे ते करून घेऊ म्हणलं तर काय अजून त्यांचा पगार नाही झाला पण त्यांच्या अय तुमच्या मालकाचा फोन आला होता वाटतं सकाळी हाय ना का शुकल्या मग असे मालकाला सांगून नाही का आला तुम्ही काय माहिती आम्ही नाही म्या नाही बघितलं. 90 होतं पहिल्यांदा 90 नाही शेवटला किती होतं हा ना का व्हिडिओ चालू असता लोकांचा नंबर देऊन काय करता. आणि मी एकटेच नाही बोलत पोलीस ही ते म्हणजे पोलीस ही ते कळवलेलं हा पोलिसांच्या गावात चक्र आहे होत्या त्या त्याच्याबद्दल काय नाही पण तरी पण काय ते थोडीच रातभर येऊन बसतात ते पोलिसांच्या गाडीचा लय मोठा आवाज येतो या हा राऊंडची गाडी ही फिरते पण कशा किती वाजता 11 वाजता एक फिरते आणि 1 वाजता एक फिरते 12 का 1 वाजता आणि काय रोडनं जाते रोडनं जेते ना आपल्याला इकडं काय इकडं मी एकटंच काय कडला मग भ्या वाटेल नाही तर नाही वाटेल का सांगा बरं. काल बी परवा दिवशी रातभर जागली रात्री बिंद असत झोपली तुम्हाला सांगते बाहेर यायचं म्हणलं की असं वाटतंय बाथरूम मध्ये कोण लपलंय का ह्या बोळीत कोणी लपलंय का हा फिटर बटन बसव जा अगोदर पॅन्टीचे आम्हाला तर चला
बाय करू ते आता पोटा पाण्याचं. लय उशीर झाला मला उठायला, लय उशीर झाला उठायला. म्हणजे कारभारी यूज तर जागले मी, म्हणजे कारभारी आलं तुम्हाला सांगते 12 वाजता गणपती कारभारी आलं. कारभारी आलं ते पोत सोडून त्यांना ठेवलं. माझी गडबड काय, गाडी राहते तिथंच, त्यांना ऐकलंच नाही. त्यांना गाडी घरात नेली, बरं नेली चांगलीच गोष्ट आहे, पण नुसता टाइमपास करायला लागली. मग मला झोपच आवरलं ना, मी गेली झोपून आणि ती येड बसलं इथं दारात. मग बसलं बसलं परत तेव्हा घरात झोपलं कुणाच ठाव. लयच ठिकाणे चोरांचा, लयच धुमाकूळ नुसता घातलाय चोरट्यांना. अगदी तेव्हा तिथनंच फोन आला होता, तिथनंच फोन आला होता अनिकेतला. आणि मी त्याला म्हणलं कशाला हिंडतोय जोडीनं कुठं हिंडताय, तर ते म्हणला हिंडत नाही आव म्हणला, गावातनं फोन आणता. किचन मध्ये चोर, हे झोपले ते किचन मध्ये चोर. आणि हे सगळं 10 दिवस झालं घडतंय. आणि मग तुम्हाला सांगते मला जर फेकायचं असतं तर 10 दिवसापासूनच मी चालू केलं असतं की मी इग्नोर केल्या सगळ्या गोष्टी, कारण आपल्याला माहीतच नाही. उगच जर अफवा असली तर उगच कशाला आपण हे करत बसायचं ना. अफवा जर उठवली तर उलट माणूस अजून घाबरतो. पण खऱ्या गोष्टी सांगायला मला काय, खऱ्या गोष्टी सांगायला काय भीती नाही का, कारण का नाही. खऱ्या गोष्टी सांगितल्या तर 4 माणसं सावध राहतात हे ते, आणि बरेच व्हिडिओ माझे बघत असतात. तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला एवढं, म्हणजे काही जणांना असं वाटतं की राधाताई कुठं खोटं बोलत नाही, तर काय वाटतं काळजी घेऊन. आणि जे आहेत ना तुम्हाला सांगते वाईट बोलणारे हे वाईटच बोलतात. मग आता त्यांना वाईट बोलून काय भेटतंय, असं बी नाही की बाबा एक वेळेस 10 वेळा त्यांना चांगलं बोलल्यात म्हणून एकदा वाईट बोलल्यात. तर काही पण असू द्या, ते वाईट बोलणारच. मग तिथं झोकलीचा जरी व्हिडिओ असला तरी ते लोक वाईटच बोलतात. तर चला सकाळ सकाळ आता कारभारी आलेला आहे, तर बघतो पोटा पाण्याचं. लेकरांना सुट्टी आहे, तर चला बाय.